नागपुर शहर में बीते कुछ दिनों से कोरोना संक्रमण कम होते नजर आ रहा है। शहर में पॉजिटिव की संख्या साथ ही इसे हारने वालों की संख्या भी कम हो रही है। एक महीना पहले पालक मंत्री नितिन राउत और गृह मंत्री अनिल देशमुख ने मुंबई से 12 लोगों की टीम बुलाई थी। इन्होंने शहर का मुआयना किया, अपने सुझाव दिए। इन्हीं सुझाव पर शहर के वैद्यकीय चल रहे थे, ऐसा गृह मंत्री अनिल देशमुख इन्होंने कहा है। और आगे उन्होंने कहा कि भले ही संक्रमण कम होता नजर आ रहा हो, मगर लोगों ने गाफिल ना रहना चाहिए, अभी भी सभी नियमों का पालन करना चाहिए। शहरामध्ये ज्या पद्धतीने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती, जवळजवळ रोज जवळजवळ 45-50 रुग्ण मृत्युमुखी पडत होते, अशा वेळेस दोनदा आम्ही मुंबईवरनं जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांची टीम आम्ही इथे आणली होती। माननीय पालकमंत्री आम्ही बाकी सर्व आमचे अधिकारी यांची सविस्तर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या तज्ज्ञ लोकांनी जे तज्ज्ञ की ज्यांनी मुंबईमध्ये या कोरोनाच्या लढ्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे अशा सर्व तज्ज्ञांचा नागपूरसाठी सल्ला घेण्यात आला आणि त्या पद्धतीनं आमचे डिव्हिजनल कमिशनर असो, म्युन्सिपल कमिशनर असो, कलेक्टर असो, कमिशनर ऑफ पोलीस असो यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नागपूर शहरामध्ये करून आपल्याला तज्ज्ञांचे जे ॲक्टिव्हिटी तज्ज्ञांनी जो मार्गदर्शन केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीने पावलं उचलता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये चांगलं यश त्याला आलेलं आहे। आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे, मृत्युमुखी पडत आहेत, त्याचीसुद्धा संख्या कमी होत आहे, तरी पण सर्व जनतेला